यासोबत एक विषय आला होता मुंबई परिसरातील धोकादायक इमारतीच्या समूह विकासाबाबत जे काही प्राप्त होणारे प्रस्ताव आहेत तर त्याच्यामध्ये साधारणपणे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 अन्वय कलम 33(9) अंतर्गत छाननी करून या प्रकल्पांना उच्चाधिकार समिती व शासनाच्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर त्याला मान्यता दिली जाते. अशा प्रकारचे 41 समूह विकास बाबतचे प्रस्ताव उच्चाधिकार समितीने मंजूर केले आहेत. त्यापैकी 36 प्रस्तावांना नगरविकास विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत आणि 28 प्रस्तावांना त्या ठिकाणी एलओआय हे देण्यात आलेलं आहे. यासोबत आपण जर मग एक विषय भेंडी बाजार आणि धारावी सारख्या रिडेव्हलपमेंटचा देखील आला होता. खरं म्हणजे मला असं वाटतं भेंडी बाजारमध्ये एसबीयूटीचं जे रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे हे एक अर्बन रिन्युअलचा हा एक नमुना आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भेंडी बाजार सारख्या ठिकाणी जर अर्बन रिन्युअल होऊ शकतं तर जगात कुठेही होऊ शकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता ते काम चालू आहे. तिथल्या इमारती अतिशय चांगल्या झालेल्या आहेत. आपण जर तिथली रिहॅबची इमारत बघितली तर अनेक ठिकाणी सेल कंपोनंटपेक्षा चांगली रिहॅबची इमारत त्यांनी तयार केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे काम अतिशय चांगल्या प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी 280 भूखंडावरील 250 जुन्या इमारती व चाळी याचा पुनर्विकास चाललेला आहे आणि जवळपास त्याच्यामध्ये 3200 निवासी कुटुंब 1200 व्यावसायिक भाडेकरू यांचं पुनर्वसन करण्यात येतं आहे. आजपर्यंत 610 निवासी व अनिवासी भाडेकरूंचं पुनर्वसन हे ऑलरेडी करण्यात आलेलं आहे. धारावीच्या संदर्भात आपली वारंवार या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात मी अधिक सांगणार नाही. पण मला असं वाटतं की धारावीचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प ही जॉईंट कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारची कंपनी आणि विकासक असे एकत्रित त्याच्यामध्ये आहेत आणि धारावीतल्या लोकांना धारावीमध्येच त्यांचं पुनर्वसन करायचं अशा प्रकारचा विचार करूनच या ठिकाणचं सगळं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर तिथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना त्याच ठिकाणी व्यवसायाकरता अधिक चांगली जागा ही आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रकल्प निश्चितपणे या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बीडीडी चाळीच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे. वर्षानुवर्ष बीडीडी चाळीचा रिडेव्हलपमेंटचा विषय हा केवळ चर्चेला येत होता आणि वेगवेगळे विकासक वेगवेगळ्या वेळी केवळ बदलत होते. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला की बीडीडी चाळ ही मराठी माणसाचा एक प्रकारे मानबिंदू आहे. वर्षानुवर 100 वर्षापेक्षा जास्त मराठी माणसांनी 130 स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन कंठलेलं आहे. त्यामुळे याचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की हा पुनर्विकास बीडीडी चाळींचा हा माळाच्या मार्फत आपण करू. मला आनंद वाटतो की आज देशातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प कुठला असेल भाऊ तर तो बीडीडी चाळीचा आहे आणि अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यातल्या ज्या ज्या काही समस्या येतात त्या आपण निपटवत असतो. त्यामध्ये मग पोलिसांना आपण मोफत घरं देण्याचा निर्णय केला. मग 2011 पोलिसांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याची किंमत पहिले 50 लाख होती, मग ती 15 लाख आपण केली. आता मागणी अशी होती आहे की काही लोकांचं 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्या ठिकाणी जे काही आहे ते त्या नियमामध्ये बसत नाही आहेत. परवाच सन्माननीय सदस्य कालिदास कोळंबकरजी हे माझ्याकडे एक डेलिगेशन घेऊन आले होते. एक प्रदीर्घ बैठक आमची झाली आणि त्या बैठकीनंतर आम्ही एक त्यांना सांगितलं आहे की एक सकारात्मक प्रस्ताव आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात काही ना काही कट ऑफ डेट आपल्याला ठेवावीच लागेल. उद्याच्या माणसाला देता येत नाही, कालच्या माणसाला देता येत नाही, पण एक रिझनेबल कट ऑफ डेट ठेवून त्या लोकांना आपल्याला मी कालिदास कोळंबकरजींना सांगितलेलं आहे की जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टवर त्यांना कसं देता येईल या संदर्भातला निश्चित विचार हा राज्य सरकार सकारात्मकतेनं करेल. तर त्या संदर्भातही आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे. अर्थात त्या संदर्भात काही कोर्टाचे निर्णय देखील आलेले आहेत, त्याचाही अभ्यास आम्हाला करावा लागेल. पण मला एवढं सांगायचं आहे की राज्य सरकार त्या संदर्भात पूर्णपणे सकारात्मक निश्चितपणे आहे.